सर्वांना नमस्कार आज आपण या ठिकाणी मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन दोन हजार चोवीस मधील इयत्ता पहिली या इयत्तेमधील आपण इंग्रजी विषयाचे दहा प्रश्न पाहणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण भाषा व गणित विषयांचे प्रश्न पाहिलेले आहेत तर चला इंग्रजी विषयातील दहा प्रश्नांना आपण सुरुवात करूयात तर इयत्ता पहिलीसाठी दहा प्रश्न विचारलेले असतात इंग्रजीचे याला वीस गुण आहेत तर हा भाग तिसरा आहे यामध्ये प्रश्न क्रमांक एक्केचाळीस आहे खालीलपैकी कोणत्या शब्दाचा शेवट वेगळ्या अक्षराने झालेला आहे म्हणजे शेवट म्हणजे शेवटचे अक्षर हे वेगळे कोणत्या शब्दाचे आहे असे विचारलेले आहे येथे ई आहे आर ई आणि ई मग शेवट हा डस्टर या मधील शेवटचे अक्षर काय आहे वेगळे आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात सोबतचे चित्र पहा दिलेल्या चित्रातील शब्दाशी यमक जुळणारा शब्द शोधा प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे तर चित्राशी यमक जुळणारा शब्द विचारलेला आहे अनेक विद्यार्थी हे चित्र पॅरेटचे आहे म्हणून शेत सगळे तेच पाहत बसणार तर याला यमक जुळणारा शब्द विचारलेला आहे म्हणजे पॅरेटला कॅरट हा यमक जुळणारा शब्द आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक एक येणार आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात खालील प्रश्नात अवयव व त्याचे नाव यांची अयोग्य जोडी कोणती या ठिकाणी अयोग्य विचारलेली आहे अयोग्य या शब्दाचा अर्थ चुकीची असा होतो म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे येथे नाक दाखवलेली आहे आणि नोज तर नोच म्हणजेच नाक ही बरोबर जोडे आहे हँड्स म्हणजेच हात ही सुद्धा बरोबर जोडी आहे आईज आईज म्हणजे डोळे पण येथे कान दाखवलेले आहे हे चुकीचे आहे आणि टंग येथे जीभ आहे आणि ही सुद्धा योग्य जोडी आहे याची अयोग्य जोडी ही पर्याय क्रमांक तीन आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक तीन येणार आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस मध्ये काय विचारलेले आहे सोबतचे चित्र पहा चित्रातील खेळाचे नाव पर्यायातून शोधा म्हणजे हा जो खेळ आहे याचे नाव पर्यायातून शोधायचे आहे पहिला पर्याय चेस चेस तर हा नाही कॅरम हॉकी आणि क्रिकेट तर हा क्रिकेट खेळ आहे म्हणून यामध्ये पर्याय क्रमांक चार आपण बरोबर करत आहोत या ठिकाणी बर हो। पुढील जो प्रश्न दिलेला आहे या प्रश्नामध्ये पुढील प्रश्न घेऊयात या प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक पंचेचाळीसमध्ये खालीलपैकी व्हेजिटेबल कोणती आहे व्हेजिटेबल म्हणजे आपण जी भाजी करतो ती कोणती आहे तर गोवा कॅबेज आणि ब्रिंज कॅबेज कॅबेज म्हणजे कोबी ही एक भाजी आहे तर ब्रिंजल ब्रिंजलसुद्धा ही एक भाजी आहे ही फळभाजी आहे आणि भाजी आहे तर यामध्ये बी आणि सी या भाज्या आहेत यामध्ये बी आणि सी बरोबर आहे त्या भाज्या आहेत म्हणून ओनली बी अँड सी म्हणजेच पर्याय क्रमांक याचा चार येणार आहे तर चला पुढील प्रश्न पाहूयात या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे तर खालीलपैकी कोणत्या वाराचे स्पेलिंग चुकीचे आहे आपण अशा शब्दांना खून केली रेश मारली तरी चालेल जेणेकरून आपल्याला या प्रश्नाचा पूर्ण अर्थ समजण्यास मदत होईल कारण चुकीचे स्पेलिंग आहे बरोबर विचारलेलं नाही यापैकी चुकीचे स्पेलिंग कोणते आहे यासाठी आपण स्पेलिंग पाठ असणे गरजेचे आहे तर हे फ्रायडे फ्रायडेचं स्पेलिंग बरोबर आहे एफ आर आय डी ए वाय त्यानंतर वेन्सडे यामध्ये डब्ल्यू ई डी ई एस डी ए वाय हे सुद्धा बरोबर आहे संडे ओ एन डी ए वाय हे चुकीचे आहे कारण यस यू एन डी ए वाय ओच्या ऐवजी यू पाहिजे होतं त्यामुळे पर्याय क्रमांक तीन येणार आहे तरी सुद्धा आपण चौथा सुद्धा पाहूयात एस ए टी यू आर डी ए वाय सॅटरडे तर यामध्ये संडेचं स्पेलिंग हे चुकलेलं आहे हे चुकीच आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन येणार आहे तर चला पुढील प्रश्न पाहूयात या प्रश्नात काय विचारलेले आहे सोबत दिलेल्या शब्दकोड्यात तीनही अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी स्टारच्या जागी कोणते अक्षरे येईल यामध्ये तीनही शब्द अर्थपूर्ण तयार झाले पाहिजे तर स्टारच्या जागी कोणत्या अक्षरी सी ए बी एल ई -E, केबल होते होत आहे बी ओ ए सी हा शब्द होत नाही त्यामुळे -E, ये येथे सी येणार नाही एच ए बी एल ई येथे सुद्धा येणार नाही त्यानंतर टी ए बी एल ई -E, टेबल हे टी न तयार होतंय बी ओ ए टी बोट हा सुद्धा होतोय टी ई एन -E टेन म्हणजे टी जर या स्टारच्या ठिकाणी असेल तर हा बरोबर होणार आहे आणि जर एस ए बी एल ई हा सुद्धा होत नाही टी जर असेल तर तिन्ही अर्थपूर्ण शब्द होतात म्हणजे टेबल बोट आणि टेन हे तिन्ही शब्द टी या अक्षर असल्यामुळेच होतात म्हणून याचा पर्याय क्रमांक तीन येणार आहे तर चला पुढील प्रश्न पाहूयात खालील पर्यायांतून स्विमिंगचे वर्णन करणारे चित्र शोधा स्विमिंगचे वर्णन या चित्रामध्ये कोणत्या चित्राद्वारे केले जाते हे डान्सिंग आहे यामध्ये जर पाहिलं तर स्लिपिंग आहे येथे रनिंग आहे आणि येथे स्विमिंग आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक चार येणार आहे तर चला पुढील प्रश्न पाहूयात सोबतचा बाण कोणती दिशा दर्शवतो ते पर्यायातून शोधा ज्यावेळेस डाव्या बाजूला बाण असेल त्यावेळेस ती लेफ्ट थी दिशा दर्शवतो उजव्या बाजूला असेल त्यावेळेस ती राईट वर जर असेल तर ती अप आणि खाली जर असेल तर ती डाऊन दिशा दर्शवतो तर डाव्या बाजूला गेलेला आहे म्हणून ही लेफ्ट दिशा दर्शवतो आणि लेफ्ट पर्याय नंबर एक आहे आणि यामधील शेवटचा जो प्रश्न आहे यामध्ये मातीपासून मडकी तयार करणारा व्यावसायिक खालील पर्यायातून शोधा तर मातीपासून मडकी कोण तयार करतं तर ते पॉटर तयार करतो आणि याचा पर्याय क्रमांक तीन आहे तरीसुद्धा आपणास इतर व्यवसायसुद्धा माहीत असणे गरजेचे आहे टेलर टेलर म्हणजे कपडे शिवणारा कारपेंटर कारपेंटर म्हणजे सुतार आणि सोल्जर सोल्जर म्हणजे सैनिक हे सुद्धा आपणास माहीत असणे गरजेचे असते आणि याचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन अशा पद्धतीने आपण मंथनी आता पहिलीचे इंग्रजी विषयाचे दहा प्रश्न समजवून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद